ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठाचा अभ्यास करूयात. या पाठाचे लेखक आहेत बाळ ज पंडित. लेखक बाळ ज पंडित यांचा परिचय पाहूयात. बाळ ज पंडित हे ख्यातनाम क्रीडा समालोचक होते. विशेष म्हणजे ते मैदानावरही प्रत्यक्ष खेळले होते. रणजी चषक सामन्यात त्यांचा सहभाग होता. त्यांना महाराष्ट्र संघातही स्थान मिळाले होते. मात्र समालोचक म्हणून ते जास्त प्रसिद्ध झाले. त्यांनी मराठीतून अत्यंत रोचक भाषेत क्रिकेटचे समालोचन केले आणि मराठी समालोचन लोकप्रिय केले. खेळ व खेळाडूंवर त्यांनी भरपूर लेखन केले. साध्या सोप्या भाषेत लेखन करणे हा त्यांचा विशेष होता. मुलांनो, इथे आपल्याला ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये खंडांची चित्रे पाहत आहोत. इथे ऑलिम्पिक सामन्याचा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे ऑलिम्पिक सामन्याचा उद्घाटन सोहळा आपण पाहत आहोत. उद्घाटन सोहळ्याच्या समयी खेळाडूंनी प्रेक्षकांना केलेले अभिवादन आपल्याला पाहायला मिळत आहे. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनन्यसाधारण म्हणजे एकमेव, त्याच्यासारखे तेच. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडारसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचं स्थान आहे. ऑलिम्पिक 2020 विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. पारंगत होणे म्हणजे संबंधित खेळामध्ये कौशल्य मिळवणे, कौशल्य प्राप्त करणे. मुलांनो, ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. ब्रीदवाक्य म्हणजे घोषवाक्य. ते असं आहे, सिटीएस, ऑल्टियस आणि फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. सिटीएस म्हणजे गतिमानता, ऑल्टियस म्हणजे उच्चता आणि फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. शिकस्त करणे म्हणजे प्रयत्न करणे. आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. स्फूर्तिदायक म्हणजे स्फूर्ती देणारी, तेवत असणे म्हणजे पेटती असणे. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पर्वणी म्हणजे संधी. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000 आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25 हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. मुलांनो, इथे आपल्याला ऑलिम्पिक ठिकाण कसं असतं याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. या वर्णनावरून ऑलिम्पिक सामन्यांची भव्यता आपल्या लक्षात येईल. खेळांचे विशाल मैदान,
त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपाहारगृहे, असे हे मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक व्हिलेज असे म्हणतात. मुलांनो, विराटता हा ऑलिम्पिक स्पर्धांचा महत्त्वाचा गुण आहे. पृथ्वीवरील जवळजवळ सर्व देश या स्पर्धांमध्ये सहभागी होतात, त्यामुळे ऑलिम्पिकच्या स्पर्धा संपूर्ण जगाला व्यापून टाकतात. या स्पर्धांचे आयोजनही विराट असते. एक विशाल ऑलिम्पिक गाव वसवले जाते. खेळासाठी एक विशाल मैदान केले जाते. त्याभोवती एक प्रचंड प्रेक्षागार उभारले जाते. रहदारीसाठी खास सडका, लोहमार्ग बांधले जातात. खेळाडूंसाठी असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे उभारली जातात. यांच्या जोडीने विशाल उपाहारगृहे बांधली जातात. संपूर्ण जगातून आलेले 5-6 हजार खेळाडू सहभागी होतात. लाखभर प्रेक्षक मैदानातील खेळ प्रत्यक्ष पाहतात. संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक रूप जिथे अवतरते, या विराटतेमुळे आपण कोणा एका देशाचे, धर्माचे राहत नाही. सर्व मानवजात एक बनते. संकुचितपणा कमी होतो, वैर नाहीसे होते. संपूर्ण जगातील लोकांना एका माळेत गुंफण्याचे काम ऑलिम्पिक स्पर्धा करतात. हे ऑलिम्पिक स्पर्धांचे सर्वात मोठे असे कार्य आहे. इसवी सन 1956 मेलबोर्न येथे ऑलिम्पिक व्हिलेज वसवण्याची कल्पना मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक व्हिलेज तिथलेच. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालतात. इसवी सन 776 हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धांचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला. ऱ्हास होणे संपुष्ट पावणे आणि त्याबरोबर इसवी सन 394 हे सामने बंद पडले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 आधुनिक जगाला आठवण झाली. त्यावर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबरटीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवन करणे म्हणजे बंद पडलेली किंवा स्थगित झालेली गोष्ट पुन्हा सुरू करणे. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी. बलसंवर्धन म्हणजे आपल्या सामर्थ्याची जोपासना करणे आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघांकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभे करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू. 1936 बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला
केवढे कौतुक केले। ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली। मुलांनो, आपल्या लक्षात येईल की ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवर बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात। ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात। संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते। या क्रीडा स्पर्धा आहेत, त्यात जातीभेद, धर्मभेद व वर्णभेद नसतो। सगळेजण समान असतात। अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश, तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने खूप मोठा गौरव केला। त्या खेळाडूचा अमेरिकेला खूप अभिमान वाटला। या क्रीडास्पर्धामुळे माणसामाणसातील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात। माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात। म्हणूनच ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व आहे। एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू, 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले। तिथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला। जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली। ख्याती मिळवणे म्हणजे प्रसिद्धी मिळवणे। यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोव्हाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला। आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकीला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली। अनवाणी म्हणजे पायात काहीही न घालता एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काटले। काटणे म्हणजे पार पाडणे। फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले। दणाणून सोडणे म्हणजे गाजवणे। 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला। भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले। सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते। ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डोलाने फडकत असतो। त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात। तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते। ज्योत तेवणे म्हणजे चांगले प्रयत्न सतत चालू ठेवणे। मुलांनो, प्रस्तुत पाठात ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठात ऑलिम्पिकचे स्वरूप मोजक्या शब्दात कथन केलेले आहे। ऑलिम्पिकचा इतिहास, खेळांसाठी केली जाणारी अवाढव्य तयारी, जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, ऑलिम्पिकचे महत्त्व, ऑलिम्पिकमधील गाजलेले काही खेळाडू इत्यादी माहिती प्रस्तुत पाठातून आपल्याला मिळते। ऑलिम्पिकमुळे बंधुभाव निर्माण होण्यास फारच मदत होते हे या पाठामध्ये आवर्जून सांगितलेले आहे।